नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक चॅनल या युट्यूब चॅनलवर तुमचे सर स्वागत आहे उद्या येत्या एकोणतीस तारखेला तुमची नवोदयाची परीक्षा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला काय काय गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत काय काय सोबत घेऊन जायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा उद्या नवोदय परीक्षेला जात आहात तर खालील महत्त्वाच्या गोष्टी सोबत किंवा लक्षात ठेवाच घरून लवकर निघा सावकाश जा वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचा बरोबर त्यानंतर पहिलं पहा परीक्षेला जाताना तुमचे हॉल तिकीट जे तुम्हाला दिलेलं असतं ते चांगले चालणारे चार ते पाच बॉल पेना आपल्यासोबत घ्या किंवा काळ्या किंवा निळ्या रंगाच्या त्यानंतर तुमच्या उत्तरपत्रिकेसोबत तुमच्यासोबत दोन हातरुमाल जे असतात ते सोबत ठेवा कारण तुमच्या हाताला घाम येत असतो आणि घामामुळे उत्तरपत्रिका खराब व्हायला नको त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसत राहा आठवणीने त्यानंतर पुढचं पहा तुमची पाण्याची बॉटली बँचवर चुकून पण ठेवू नका कारण तुम तुम्हाला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपरवर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या बरोबर त्यानंतर पेपर सोडवताना तुम्हाला पूर्ण दोन तास वेळ घ्यायचा आहे आणि हे लक्षात ठेवा गडबड करून पेपर सोडवू नका लवकर वेळेचे नियोजन करा त्यानंतर पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा आणि त्यानंतर प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायामधून निवडा आणि त्यानंतर जो तुम्हाला गोल भरवायचं सांगितलेलं असं त्याच्या बाहेर एक सुद्धा डॉट जाऊ देऊ नका त्यानंतर उतार्यातील प्रश्न सोडवण्या दोघर उतारा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरुवात करा बरोबर त्यानंतर उतार्याचे प्रश्न त्यानंतर बुद्धिमत्ताच पहा पुढील आकृत्याचे दहा प्रकार तुम्हाला येतात पण ओसी म्हणजे ओवर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास जास्त आत्मविश्वास करू नका कारण प्रत्येक प्रश्नातील पर्यायातील आकृती पाहून त्याचे उत्तर निवडा गडबडीत उत्तरे दुसरे निवडू नका चाळीस आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे टार्गेट ठेवा बरोबर चाळीस आकृत्या बरोबर आल्याच पाहिजे हे टार्गेट ठेवा त्यानंतर पंच्याऐंशी टक्के मुलाच्या सर्व आकृत्या ह्या बरोबर येतात ओके त्यानंतर नवोदयाचे खरे मेरिट हे गणितातील चार ते पाच प्रश्नावर फिरत असते हे लक्षात ठेवा स्पर्धा खूप आहे हे, हे लक्षात ठेवा प्रत्येक जिल्ह्यातून दहा हजार किंवा दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय या परीक्षेला बसलेले असतात आणि त्यानंतर फक्त त्याच्यामधून ऐंशीच विद्यार्थी नवोदयच्या मेरिटला निवडले जातात तुम्ही पेपर सोडवताना हाच एक विचार करा की जागा किती असोत त्यात एक जागा तुमची फिक्स आहे आणि याच दिशेने व्यवस्थित पाऊल टाका पेपर छान सोडवा शेवटी तुम्हाला एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला दोन तासात ऐंशी प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाचा ऐंशी मोत्यां यशाच्या ऐंशी मोत्यांची व्यवस्थित गुंपन करा परीक्षेला जाता जाता खालील गणिताच्या जा महत्त्वाच्या ट्रिक्स यांचा सराव करा मी तुम्हाला ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचा तुम्ही नक्कीच सराव करा त्याच्या काही प्रश्नपत्रिका आहेत काही ट्रिक्स आहेत गणिताच्या त्या नक्की रात्रभर सोडवून पहा आणि जेणेकरून परीक्षेला तुम्हाला काही अडचण येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या परीक्षा चांगल्या सोडा तुम्हाला परीक्षेसाठी उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद